भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष आणि आपले सहयोगी मित्र यांच्या माध्यमातून 8 ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचा झेंडा लागला। मध्ये आपण कोरेगाव, कुळधरण आणि बजरंगवाडी या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीने यश संपादन केलं। तिन्ही ठिकाणी सरपंच झाले। त्यावेळेस राज्यातही सरकार नव्हतं आणि मी आमदार नव्हतो। आता जामखेडमध्ये 3 ग्रामपंचायती आणि कर्जतमध्ये 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या आणि या 11 ग्रामपंचायतीमध्ये आपण 8 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष आणि आपले सहयोगी मित्र यांच्या माध्यमातून 8 ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचा झेंडा लागला आणि राहिलेल्या 3 ग्रामपंचायतीमध्ये त्यामध्ये निंबे, राजुरी आणि रत्नापूर या 3 ग्रामपंचायतीमध्ये 2 ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला निंबे आणि राजुरीमध्ये बहुमत आहे, परंतु आपला सरपंच होऊ शकला नाही। परंतु आपल्या 8 ग्रामपंचायतीमध्ये आपला सरपंच अल्पमतात आहे असं नाही, बहुमत पण आहे, सरपंच पण आहे। आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्याचं मनापासून अभिनंदन करतो, सदस्यांचं अभिनंदन करतो, सरपंचाचं सर्वांचं अभिनंदन करतो। खरं तर वास्तविक पाहता आता कोणतीही अडचण आणि काळजी नाही, सरकार पण आहे, आमदार पण आहे आणि त्यामुळं फ्री अँड फेअरमध्ये अतिशय सौहार्दाच्या वातावरणामध्ये, खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या दोन्ही तालुक्यातल्या जनतेने आपल्याला आपल्या गावचा कारभारी म्हणून निवडलेलं आहे आणि हा कारभार करत असताना आपल्या सगळ्या मनामध्ये, ध्यानामध्ये सर्व गोष्टी आहेत की वीज, रस्ते, पाणी, वैयक्तिक, सार्वजनिक सर्व गोष्टी, अडचणी आपल्या माध्यमातून सुटणार आहेत। आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण विजय हा संपादन केलेला आहे। काही ठिकाणी आपल्या आपण आणि आपलेच याच्यामध्येच फाईट झाली आणि काही ठिकाणी दुसरे आले, काही ठिकाणी आपलेच लोक तिकडे नेऊन सत्कार केलं। मला काही लोकांचे सकाळी फोन देखील आले, ते म्हणले असं असं सारखं फोन येतात, काय करू। मी म्हणलं तुम्हाला तुमची इच्छा, जायचं तर जा, नाही जायचं तर नका जाऊ, परंतु आपला 4 वाजता सत्कार आहे असं मी सांगितलं। परंतु एकदा बाजू धरल्यानंतर, आणि आपल्या तालुक्याला बाजू धरायचं आतापर्यंत माहीत नव्हतं, पण आता बाजू धरायची वेळ आहे, त्यामुळे आता बाजू धरल्याच्या नंतर बाजू सोडायची नसते। आणि मग बाजू एकदा धरल्याच्या नंतर आमच्या लोकांचा सत्कार करायचा एवढा मोह आवरलं नाही तर एखादी पोस्ट तर टाकायला पाहिजे। भारतीय जनता पार्टीने निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्याबद्दल अभिनंदन आहे। आमचे लोक नेऊन त्याच्यात राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करणं हे काही म्हणजे प्रगल्भ राजकारणाचं लक्षण नाही। आणि म्हणून शेवटी त्यांना शेवटच्या घटकापर्यंत पदाधिकाऱ्याला विरोध करायचा आणि विरोध केल्याच्या नंतर तरी ते निवडून आले तर त्यांचा सत्कार करायचा। सत्कार करायचा ते पण मनामध्ये काहीतरी किंतु परंतु ठेवून करायचा, हे काय बरोबर नाही। आणि म्हणून आपण फक्त फेसबुकला पोस्ट टाकली आणि ऑफिसमधून निरोप पाठवले, सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फोन केले, दुपारच्या वेळेत सगळे 100% उपस्थितीने इथे पदाधिकारी उपस्थित आहेत। खरं तर सकाळी सत्कार करायचा होता, परंतु जिल्हा नियोजन समितीची बैठक 10:30 लागली आणि त्यामुळं 11:00 वेळ आपली 4 वाजता गेली। आणि म्हणून मी मुळेवाडीच्या सरपंच आहेत सौभाग्यवती शीतल दत्तात्रय मुळे आणि त्यांच्याबरोबर सदस्य 5 इथे उपस्थित आहेत। आळसुंदेचे सरपंच आहेत सौभाग्यवती स्मिता जिजाबापू अनारसे आणि त्यांच्याबरोबर सदस्य 8 सदस्य इथे उपस्थित आहेत। बैरुवाडीचे सरपंच सौभाग्यवती कोमल शरद यादव आणि त्यांच्याबरोबर 6 सदस्य इथे उपस्थित आहेत। कोपर्डीचे
सदस्य चार उपस्थित आहेत, त्याचबरोबर बजरंगवाडीचे सरपंच सुधामती कांतीलाल रुपनर आणि त्यांच्याबरोबर सदस्य चार उपस्थित आहेत, कोरेगावच्या सरपंच सौभाग्यवती शशिकला हनुमंत शेळके या उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर एकूण सात सदस्य उपस्थित आहेत, निंबेचे सदस्य चार इथे उपस्थित आहे की जिथं आपलं बहुमत आहे, त्याचबरोबर कवडाणेचे सरपंच आहेत प्रमोद रावसाहेब सुद्रीक आणि त्यांच्याबरोबर चार सदस्य देखील इथे उपस्थित आहेत, कापरेवाडीचे सरपंच आहेत अनिल अशोक खराडे आणि त्यांच्याबरोबर सहा सदस्य इथे उपस्थित आहेत, महाळंगीचे पोहोचले का, कुळधरणचे सरपंच सौभाग्यवती प्रभाताई समीर जगताप आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं सगळेच सदस्य सहा सदस्य आहेत, जामखेडचे शिवरच्या सरपंच आमचे सभापती गौतमांना उतेकर यांच्या पत्नी सौभाग्यवती गिरिजा गौतम उतेकर आणि इतर सात सदस्य इथे उपस्थित आहेत, राजुरीचे सरपंच आपला झाला नाही परंतु नऊ ग्रामपंचायत सदस्यांमध्ये पाच सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि केवळ ऐंशी मताने पराभव आपल्या सरपंचाचा तिथे झालेला आहे, रत्नापूरमध्ये पाच ग्रामपंचायतपैकी चार आपले सदस्य आहेत, तिथे आपला सरपंच होऊ शकला नाही, शंभर मताने पराजय झाला, अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव ग्रामपंचायत मिळाली ती म्हणजे रत्नापूर आणि तिथे आपल्याला पॅनल उभा करतो की नाही करतो अशी परिस्थिती असताना देखील कार्यकर्त्याने एक दिलानं एकजुटाने मेहनत केली संघर्ष केला आणि थोड्या मताने बेबनाव रात्रीत झाल्यामुळे आपला शंभर मताने पराभव झाला, त्यामुळे कार्यकर्त्याच्या तिथे हिमतीला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी दाद दिलेली आहे आणि म्हणून साठी सेंट पर्सेंट फक्त अकरामध्ये एक म्हणजे 90% जास्त रिझल्ट हा भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या बाजूने लागलेला आहे, आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला, खरं तर अधिवेशन चालू आहे, काल अधिवेशन संप म्हणजे शनिवार रविवारची सुट्टी होती आणि उद्या परत अधिवेशनाला जायचंय आणि निश्चित अधिवेशनात ज्यावेळेस तुम्ही इकडे जिंकत होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7551 रिझल्ट लागत होता त्यावेळेस कर्जत जामखेडकडे माझंही लक्ष होतं, परंतु एकानंतर एक सगळ्या ग्रामपंचायती तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या ताब्यात देऊन पुन्हा एकदा कर्जत जामखेड भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय असं चित्र निर्माण केलं आणि त्या दिवशी मात्र विधानसभेमध्ये चित्र पाहायसारखं होतं, रोज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर बोलणारे सांगणारे मागं कॅमेरेवाले आणि माईक घेऊन ते बूम घेऊन फिरत होते पण माणसं काय बोलायला तयार नव्हते, परंतु मी मात्र त्या दिवशी जोरात होत, माझं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि जवळपास बऱ्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी हार्दिक अभिनंदन देखील केलं आणि ते अभिनंदन केवळ तुमच्यामुळे झालं आणि अशा पद्धतीचा 20 तारखेला अतिशय चांगला प्रसंग नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनुभवायला मिळाला आणि एकूणच आपण पाहिलं असेल की आता रस्त्याच्या कामामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात निधी दिलाय, जिल्हा नियोजन मधून पण निधी उपलब्ध करतोय, आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधून R&D मधून ग्रामविकास माध्यमातून आता 1 किलोमीटरच्या आत जवळपास आपण आता 40 किलोमीटरला डांबरीकरणाने आता जोडणार आहोत, त्याची देखील आता मी 8 वाजता मीटिंग लावलेली आणि कामाची कुठलीही काही अडचण नाही आणि कार्यकर्ते देखील आता मोठ्या एकदम काही झालं तरी म्हणतात तुम्ही फक्त सांगा, त्यामुळे आता वाढदिवसाला तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे, सगळ्यांनी जवळपास सगळ्याच भागामध्ये वाढदिवसाचं नियोजन केलंय आणि मी माझ्याकडे कोणताच त्याचा अधिकार ठेवला नाही, दोन्ही तालुका अध्यक्ष आणि दोन्ही संपर्क कार्यालयामध्ये आपण कोणत्या वेळेत कधी कार्यक्रम ठेवलाय याची नोंद झालेली आहे, मी जास्तीत जास्त सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा आपला कर्जत आणि जामखेडमध्ये पुन्हा एकदा उजळून निघणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केट कमिटी असेल, जामखेडची नगरपालिका असेल,
त्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि म्हणून जो काही गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये जो प्रशासनाचा, राजकारणाचा, कामाचा, वैयक्तिकरित्या जो काही त्रास झाला, तो इथून पुढच्या कालखंडामध्ये कोणालाही होणार नाही याची मी 100% ग्वाही देतो. आणि राजकारण विकासाचं करू, राजकारण हे एकमेकाला सहकार्य करण्याचं करू, हीच भूमिका गेल्या 25 वर्षात भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये ठेवली आणि या पुढील कालखंडामध्ये देखील आपण ठेवणार आहोत. आणि म्हणूनसाठी आपण सर्वच जण अभिनंदनास पात्र आहेत आणि म्हणून आपला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलाय. आपण सर्वजण चोंडी या निवासस्थानी आला, सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकदमच आल्यामुळे भजेवाला आणि जिलेबीवाल्यांची जरा गोंधळ उडून गेलाय, त्यामुळे नियोजन कोरमडले, परंतु सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि सगळ्यांनी नाश्ता घ्यावं, चहाही घ्यावं अशी मी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व सरपंचाचं आणि सर्व सदस्याचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.